राज्यातील औरंगाबाद पुणे आणि नागपूर या तीन पदवीधर आणि पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी मतदान झालं. या मतदानाला गालबोट लागल्याची घटना सोलापुरात घडली. सोलापूरचे भाजप खासदार सिद्धेश्वर स्वामी थेट मतदान केंद्रात घुसले, त्यामुळे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष संदीप मांडवे यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान विनापरवानगी पंढरपूर येथील एका मतदान केंद्रात प्रवेश केला म्हणून त्यांच्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी शहर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संदीप मांडवे यांनी केली. आपण खासदार आहोत, कोविडचे नियम पाळले जातात की नाही हे पाहण्यासाठी आणि मतदान किती टक्के झालं याची माहिती घेण्यासाठी मतदान केंद्रावर गेल्याचं खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांनी म्हटलं आहे. साधारणपणे सगळीकडे बूथ मध्ये सुद्धा प्रचार, बूथ मध्ये तुम्हाला परमिशन नाही, प्रचार नसतो येते, बूथ मध्ये परमिशन नाही तुम्हाला, प्रचार नसतो येते. विचारणा इतकेच करायचं असतं की शांततेनं चाललंय आहे किंवा नाही, कोविडचा पालन होतो आहे किंवा नाही आणि किती टक्के मतदान होत आहे. आज पंढरपूरमध्ये विधान परिषदेचे शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाचं मतदान प्रक्रियेचा दिवस सुरू असताना, मतदान सुरू असताना पंढरपूरमध्ये मतदान केंद्र आणि बूथ क्रमांक 430 इथं मतदान सुरू असताना दुपारी 3:20 वेळी सोलापूरचे खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर स्वामी हे अचानक प्रकटले आणि मतदान केंद्रात आणि मतदान बूथमध्ये बेकायदेशीररित्या मतदारांना प्रलोभन दाखवत आम्हीच केंद्रात सत्तेत आहोत असे म्हणत त्यांनी बूथ क्रमांक 430 आणि खोली क्रमांक 1 मध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर